नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारी तांदळाची खीर याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 चमच तांदूळ वापरते. हे नॉर्मल माझे तांदूळ आहेत घरात वापरणारे, जे भात घालतो तो. तुम्ही याच्याऐवजी बासमती तांदूळ वापरू शकता किंवा आंबेमोहरी तांदूळ वापरू शकता, छान लागतो. हे स्वच्छ धुऊन मी 1/2 पाऊण तास भिजत ठेवणार आहे. 1/2 पाऊण तास झालेला आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. इथे दूध गरम करत ठेवलेलं आहे मी 1/2 लिटर. दूध छान गरम होऊ द्या. जे आपण तांदळाची पेस्ट काढणार आहोत ना पाणी टाकून, ती पेस्ट आपल्याला पूर्ण अशी बारीक नाही करायचे, थोडे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये हवे आहेत. ती पेस्ट टाकून घेते मी आता. हलवायला सुरुवात करायची आहे. कारण 2 चमच तांदूळच आपण वापरला येते आणि 2 चमच तांदूळच वापरायचं आहे. कारण जसजसा भात शिजत येतो ना तसा तसा तो दाट होत जातो, त्यामुळे 1/2 लिटर दुधाला 2 चमच तांदूळ पुष्कळ आहेत. इथे मी काजू बदाम टाकून घेते. कमी साहित्यात स्वादिष्ट आपली खीर अशी बनून जाते. इथे खूप सुंदर लागते, एकदा ट्राय करून बघा. कमी साहित्य आहे आणि आपलं रोजचे वापरतलेच साहित्य आहेत. इथे वेलची पावडर टाकते 1/2 चमच. पुन्हा सगळं ढवळून घेते. जसजसं भात शिजत येईल ना तसतशी आपली खीर ताटसर होत जाईल. इथे मी आता 1/2 कप साखर वापरते. साखर टाकल्यामुळे पुन्हा त्याला पाणी सुटेल, त्यामुळे पुन्हा थोडा वेळ 5-10 मिनटं शिजवल्याच्यानंतर अशा प्रकारे आपली खीर दाटसर तयार होईल. तुम्हाला जेवढा दाटसर हवा असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. ही परफेक्ट अशी आपली खीर तयार आहे, एवढी पुष्कळ आहे दाटसर. ही तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल तर याच्यात थोडं तुम्ही पुन्हा दूध गरम करून टाकू शकता. म्हणजे खीर तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हीही नक्की जरूर करा. धन्यवाद.